पूर्णांक संख्यांचा लहान मोठेपणा आपण पाहिले आहे की संख्या रेषेवर पेक्षा तीन लहान पेक्षा दोन लहान दोन पेक्षा एक लहान आणि एक पेक्षा शून्य लहान असतो तसेच शून्यापेक्षा वजा एक लहान वजा एक पेक्षा वजा दोन लहान वजा दोन पेक्षा वजा तीन लहान आणि वजा तीन पेक्षा वजा चार लहान असतो आणि पुढे या संख्या अशाच क्रमाने लहान किंवा मोठ्या होत जातात यावरून आपण पूर्णांक संख्यांच्या लहान मोठेपणाबाबत काही गुणधर्म सांगू शकतो शून्य ही संख्या कोणत्याही ऋणसंख्येपेक्षा मोठी असते तसेच शून्य ही संख्या कोणत्याही धनसंख्येपेक्षा लहान असते कोणतीही कोणतीही शून्य शून्य व व मोठी असते लहान असते संख्या रेषेवर दिलेल्या संख्येच्या उजवीकडील संख्या मोठी तर डावीकडील संख्या लहान असते या सर्व गुणधर्मांवरून आपण धनसंख्या शून्य व ऋणसंख्या विचारात घेऊन त्यांच्यातील लहान मोठेपणा ठरवू शकतो याकरता मी फळ्यावर काही संख्या लिहिते आणि तुम्ही सांगा की यातील कोणती संख्या लहान व कोणती मोठी आहे वजा चार ही पाच पेक्षा लहान आहे आठ ही वजा दहा पेक्षा मोठी आहे नऊ बरोबर अधिक नऊ ही समान आहे वजा दोन ही वजा आठ पेक्षा मोठी आहे वजा सहा ही शून्यापेक्षा लहान आहे सात ही चार पेक्षा मोठी आहे तीन ही शून्यापेक्षा मोठी आहे वजा एक ही वजा दोन पेक्षा मोठी आहे वजा सात ही सात पेक्षा लहान आहे वजा बारा ही दोन पेक्षा लहान आहे वजा पंधरा आणि वजा पंधरा ही समान आहे शंभर ही वजा एक पेक्षा मोठी आहे वा सर्वांनी पूर्णांकसंख्यांचा लहान मोठेपणा अगदी बरोबर ओळखला